हरि ओम श्रीराम अंबज्ञ। मी योगेश सिंह परदेशी, कोल्हापूर उपासना केंद्र। आज मी माझा एक अनुभव बापूंच्या बाबत असणारा, तो मी तुमच्या सर्वांशी शेअर करू इच्छितो। एकदा असं झालेलं होतं, माझं दुमजली घर होतं, त्यामध्ये दुसऱ्या मजल्यावरती माझ्या रूममधनं संध्याकाळी रात्री सगळं माझं काम आटोपून लॅपटॉप वगैरे शटडाऊन करून मी जेवण्यासाठी खालच्या मजल्यावरती येणार होतो। त्याच दरम्यान असं झालं की एका श्रद्धावानांचा फोन आला, आपल्या उपासना केंद्रामधले ब्लड डोनेशन कॅम्पशी रिलेटेड किंवा ब्लड ग्रुप कुणाचा कोणता आहे किंवा त्याचे कार्ड्स वगैरे याचा डाटा सगळा माझ्याकडे असतो। त्या कारणास्तव त्या श्रद्धावानांनी मला एका ब्लड ग्रुपच्या ब्लड संदर्भात फोन केला होता। वास्तविक पाहतात ते तो फोन म्हणजे एक निमित्त होतं। बापूंना मला तितक्या आधी त्या रूममधून बाहेर येऊ द्यायचं नसावं कदाचित, पण ते एक निमित्त मात्र ठरलं। कारण पुढं असं झालं की त्या फोनच्या निमित्ताने मी थांबलो रूममध्येच आणि पुन्हा लॅपटॉप ऑन केला, तो डाटा कलेक्ट केला, त्यांना फोन करून ताबडतोब सांगितला आणि तेवढ्या वेळासाठी तरी मला थांबावं लागलंच। तिथे पुन्हा ती माहिती त्या श्रद्धावानाला सांगितली फोनवर, त्या ब्लडच्या कार्ड संदर्भात किंवा ग्रुप संदर्भात, आणि पुन्हा लॅपटॉप शटडाऊन केला। आता हा जो काही टाइम होता, जेवढा वेळ बापूंनी मला ह्या निमित्तानं थांबायला लावलं माझ्या रूममध्ये परत, तर त्याच दरम्यान मी शटडाऊन करून चेअरवरून उठतानाच छताच्या वरच्या हिस्स्यातून एक सापाचं पिल्लू पटकन खाली पडलं। मला जाणवलं की काहीतरी पडलंय, बघितलं तर एक साधारणतः 1.5-2 फुटाचं साप असावं, तर तो खाली पडलेला बघितला। आता पहिली जाणीव झाली की साप आहे, आपल्याला माहीत नाही की तो आपल्याला इजा पोहोचवेल किंवा नाही। ताबडतोब बाजूलाच असणारी एक काठी घेऊन त्याला फटके मारायला सुरू केले। वरचा हा आवाज ऐकून खालच्या मजल्यावरून माझे काका आणि घरातले बाकीचे जण तेही सोबत येतानाच, कारण त्यांना जाणवलं की वरती कसले तरी फटके मारल्याचा आवाज येतोय, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, म्हणून तेही काठी घेऊन वरती आले आणि त्यांनी बघितलं आणि दोघांनी मिळून त्या सापाला मारून टाकलं। आता प्रश्न असा होतो की ह्या जेवढ्या वेळासाठी बापूंनी मला तिथं थांबवून ठेवायला लावलं, ते का थांबवायला लावलं? कारण कदाचित मी माझं काम आटोपून जर का किंवा त्या श्रद्धावानाचा फोन आल्यानंतर ते कार्य करण्यासाठी म्हणून मी थांबलो नसतो आणि खाली गेलो असतो, तर कदाचित तो साप त्याच वेळेनंतर कुठेतरी आडगळीमध्ये लपून बसला असता आणि ज्याला नंतर रात्री अपरात्री जर का त्याच्यापासून काही आम्हाला इजा पोहोचली असती तर ते भयानक होतं पुढचं। पण ह्या संकटाच्या आधीच बापूंनी त्या कारणास्तव मला थांबवून ठेवलं आणि तो साप माझ्या डोळ्यासमोरच पडेल आणि नजरेसमोर राहील याची पूर्णपणे योजना आखून ठेवली। अशा प्रकारे या संकटातून मला आणि माझ्या परिवाराला बापूंनी वाचवलं। हरिओम श्रीराम अंबज्ञनाथ स्वामी।